या वर्षी दुर्भाग्यपूर्ण पुराचा फटका आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्याला प्रामुख्याने सोसावं लागला. याच्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड बिकट अवस्था आहे. त्यात आणि मागच्या 2 वर्षापासून प्रामाणिक कर्जदारांच्या पैशांचं पत्ता नाही आहे. पूरग्रस्तांचा जे सरकारकडून अनुदान मिळणार त्याचा पत्ता नाही आहे. आणि त्याच्यामुळे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आमच्या सगळ्या बोर्डच्या लोकांवर फायनान्स डिपार्टमेंटवर मी चर्चा केली. आत्ताही वेळ आहे शाहू महाराजांचा पंतू म्हणून आणि राजश्री राजेश विक्रमसिंह घडगेंचं चिरंजीव म्हणून की शेतकऱ्यांना आता आपण दिलासा दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. कारखान्याच्या फायनान्स डिपार्टमेंट चर्चा करून मी एक निर्णय घेतला आहे, कारखान्याने निर्णय घेतला आहे. काही दिवसापासून चर्चा जी सुरू झाली आहे की FRP चे 2-3 तुकडे पाडले जातील. त्याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठलेही तुकडे पाडायची त्यांची मानसिकता नाही आहे. पण राज्यामध्ये एक चर्चा आहे की 2 तुकडे होतील का 3 तुकडे होतील. आम्हाला असं वाटतं की आता ही वेळ आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. आणि त्यामुळं श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने निर्णय घेतला आहे की आमची FRP 2993 रुपये म्हणजे ऑलमोस्ट 3000 रुपये आमची FRP होती. या FRP ची कुठलेही तुकडे शाहू कारखाना पाडणार नाही आहे. आणि चेअरमन म्हणून मी आज ही घोषणा करतो की कारखाना या सीझनला 1 रकमी FRP द्यायचा निर्णय आमच्या कारखान्याने घेतलेला आहे. तर 2993 रुपये म्हणजे 3000 रुपये हे आता 1 रकमी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर करायचा आम्ही निर्णय घेतला आहे. ज्याच्यामुळं शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शाहू महाराजांचा पंतू म्हणून आणि राजेश विक्रमसिंह गडगेंचा चिरंजीव म्हणून आणि शाहू समूहाचा चेअरमन म्हणून खंबीरपणे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायचा निर्णय हा घेऊन त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहे.